नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये आपण बेस इयर इफेक्ट याबद्दल पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण GDP GNP इत्यादी पाहिलं होतं, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बेस इयर इफेक्टबद्दल पाहणार आहोत. तर आधी आपण बेस इयर म्हणजे काय हे पाहूया. तर बेस इयर हे असं वर्ष असतं ज्याच्यामध्ये वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती स्थिर असतात. म्हणजे बेस इयर असं कोणत्या वर्षाला आपण म्हणतो, तर असं वर्ष ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती रिलेटिव्हली स्थिर असतात. आणि बेस इयर कोण घोषित करतात, तर CSO, NSSO इत्यादी संस्था बेस इयर घोषित करतात. तर NSSO म्हणजे काय, तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही ती संस्था आहे. तर CSO, NSSO इत्यादी अशा ज्या संस्था असतात त्या बेस इयर घोषित करतात. आता बेस इयर समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण आधी पाहून घेऊया की समजा एक दोन विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी समजा हा ए हा एक विद्यार्थी आहे, हा बी हा एक विद्यार्थी आहे. तर ए हा विद्यार्थी पहिल्यापासूनच हुशार आहे, म्हणजे आता ही दोघं पण 10वीला गेलेत. तर हा 5वी ते 9वीपर्यंत ह्याला कायमच 90% मार्क्स असायचे ए ह्या विद्यार्थ्याला. आणि हा बी हा विद्यार्थी म्हणजे सर्वसामान्य असा, म्हणजे पास होण्या इतपत, म्हणजे त्याला 35% असेच मार्क्स असायचे. आणि ए हा विद्यार्थी कायम 90%च्या आसपास असायचा. म्हणजे काय आहे, तर ए ह्या विद्यार्थ्याचा बेस 90% आणि बी ह्या विद्यार्थ्याचा बेस काय आहे, तर 35%. मग ए हा विद्यार्थी जेव्हा 10वीला जातो आणि बी हा विद्यार्थी पण 10वीला जातो, तर ए ह्या विद्यार्थ्याला अगोदर नेहमीच 90% पडत असल्यामुळे त्याचा बऱ्यापैकी बेस हा तयार होता, की म्हणजे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या किंवा इत्यादी त्याची सगळी तयारी झालेली होती. त्यामुळे त्याचा बेस तयार असल्यामुळं काय झालं की त्याला 10वीला 93% मार्क्स पडले. जास्तीत जास्त अजून 94-95% मार्क्स पडू शकले असते, समजा त्याला 93% इतके मार्क्स पडलेत. आणि बी हा विद्यार्थी 35% असायचा, त्यानं जरासा प्रयत्न केल्यामुळे त्याला 50% मार्क्स पडले. तर आता दिसताना आपल्याला किती वाढ ह्या दोन्हीमध्ये दिसते, तर ए ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याचा 90 हा बेस असल्यामुळे फक्त 3% वाढ झालेली आपल्याला दिसते, 90-93 झालेत. आणि बी ह्या विद्यार्थ्याला 35% मार्क्स असायचे ॲव्हरेज, त्याच्यामध्ये 15% इतकी वाढ आपल्याला दिसून येते. म्हणजे काय, तर ह्याचा बेसच मुळात चांगला असल्यामुळे ह्याला म्हणजे वाढ करण्यासाठी जास्त वाव नव्हता, तो जास्तीत जास्त 95-96% जाऊ शकला असता. परंतु ह्याच्या मुळातच बेस कमी आहे, त्यामुळे हा 50%, 60%, 70%, 80% जाऊ शकला असता, जास्तीत जास्त 70 तरी जाऊ शकला असता. म्हणजे ह्याचा बेस कमी असल्यामुळे ह्याच्यामध्ये झालेली वाढ ही आपल्याला जास्त दिसून येते. समजा जर इथं याला 93-95% पडले असते आणि ह्याला 50-60% पडले असते, तर कसं दिसलं असतं आपल्याला, 90 वरती फक्त ह्याची 5% वाढ दिसली असती ए ह्या विद्यार्थ्याची. आणि बी ह्या विद्यार्थ्याची समजा जर 60% पडले असते, तर 20% वाढ आपल्याला दिसून आली असती. हेच बेस इयर इफेक्टचा मेन म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. जसं की आता इथं आता आपण पाहूया, ए ह्या विद्यार्थ्यामध्ये झालेली वाढ जर आपल्याला काढायची असेल, तर त्याचा 90 हा बेस होता, 90 वरती त्याचे किती वाढलेत, तर 3% वाढलेत. म्हणजे 90 वर 3, तर 100 वर किती, अशा पद्धतीनं आपण त्याची वाढ काउंट केली तर ती 3.3% येते. आणि बी ह्या विद्यार्थ्याची वाढ जर काउंट केली तर 35 वर त्याचे 15% वाढलेत. म्हणजे एकूण टोटल त्याचे किती वाढले, तर 42.66% इतके वाढलेत. म्हणजे दिसताना काय दिसतं आहे की याची वाढ कमी आहे आणि याची वाढ जास्त आहे. तर असं का, तर ह्याचा बेसच मुळात चांगला आहे, त्यामुळे ह्याला प्रगती करण्यासाठी जास्त वाव नाही आहे. आणि ह्याचा बेस कमी आहे, त्यामुळे ह्याला प्रगती करण्यासाठी खूप वाव आहे. तर आता हे मी उदाहरण तुम्हाला एक बेसिक एक्झाम्पल म्हणून दिलं. असंच देशांच्या बाबतीत असतं की समजा आपण आता कसं कोरोनाच्या आधी न्यूजमध्ये वगैरे वाचत होतो, ऐकत होतो की भारताचा GDP बऱ्यापैकी म्हणजे चांगला वाढला आहे, कधी कधी तर तो 2 अंकामध्येही गेला होता, चायनाचा GDP एवढा वाढला आहे वगैरे, अशा बऱ्याच न्यूज असायच्या. परंतु त्याचवेळी आपण ब्रिटनचा 0.1 वाढला, USAचा 0.3 वाढला, कधी कधी तर मायनसमध्ये गेला, असं न्यूज ऐकायचो. तेव्हा आपल्याला प्रश्न काय पडायचं की अरे हे तर प्रगत डेव्हलप्ड कंट्री आहेत आणि त्यांचा GDP कसं काय कमी वाढतो आणि आपला GDP एवढा कसं काय. तर मला वाटतं तुम्हाला तर समजलं असावं की त्याच्या पाठीमागं काय कारण आहे. तर जे डेव्हलप्ड कंट्री आहेत त्यांचा बेस ऑलरेडी मोठा आहे, त्यामुळे त्यांची झालेली वाढ जी आहे ती आपल्याला जास्त दिसून येत नाही. जसं की ए ह्या विद्यार्थ्याला 90% ऑलरेडी त्याचा बेस होता, त्यामुळे त्याची झालेली वाढ ही कमी प्रमाणात दिसून येत होती. आणि बी ह्या विद्यार्थ्याचा बेस कमी असल्यामुळे त्याची झालेली वाढ ही जास्त प्रमाणात दिसून येते. सेम तसं देशांच्या बाबतीत आहे, जे डेव्हलप्ड कंट्री आहे त्यांचा बेस मोठा असल्यामुळे त्यांची झालेली वाढ आपल्याला
कमी दिसून येते आणि म्हणजे ज्या प्रगती करत आहेत किंवा प्रगतिशील देश आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांना कसं त्यांचा त्यांना डेव्हलप करण्यासाठी अजून बराच वाव आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेली वाढ म्हणजे त्यांच्या जी डी पीमध्ये झालेली वाढ ही आपल्याला जास्त दिसून येते. तर त्याच्या पाठीमागं हे बेस इयर इफेक्ट म्हणजे बेसचा तो जो इफेक्ट आहे हे कारण आहे हे मला वाटतं तुम्हाला समजलं असावं. हे तुम्हाला मी ती कन्सेप्ट कळण्यासाठी एक्झाम्पल दिलं होतं. आता रिअलमध्ये आपण आपल्या देशातल्या राज्यांचा विचार करून पाहूया. तर समजा 2015 हे आपलं बेस इयर आहे आणि हे 2017 हे किंवा 2018 घ्या हे करंट इयरचं आपण पाहतोय. तर 2015 आपल्या महाराष्ट्र राज्याचा जी डी पी किती होता, तर समजा 1000 एवढा होता आणि एक्स ह्या राज्याचा 500 होता, वाय ह्या राज्याचा 200 होता आणि झेड ह्या राज्याचा 100 होता. तर आता काय, आता आपण करंट इयरसाठी काढतोय. तर करंट इयरमध्ये आता महाराष्ट्राचा जी डी पी 1000 वरून 1200 झाला, एक्स ह्या राज्याचा 500 वरून 800 झाला, वाय ह्या राज्याचा 200 वरून 400 झाला आणि झेड ह्या राज्याचा 100 वरून 500 झाला. तर आता ह्यांच्या जी डी पीमध्ये ॲक्च्युअल किती वाढ झाली आपण पाहूया. तर आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा बेस किती होता, जी डी पीचा आपला बेस 1000 होता, त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली, तर 1200 झाला म्हणजे 200 वाढ झाली. तर आपण किती टक्के वाढ झाली हे काढलं तर त्याचं उत्तर आपल्याला 20% एवढं येतं, म्हणजे महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये 20% वाढ झाली. समजा हे एक्स ह्या राज्याचा पहिला जी डी पी होता 500, तो आपण करंट इयरला आता 800 झाला म्हणजे त्याच्या 500 वर 300 इतकी वाढ झाली. तर त्याचं पर्सेंटेजमध्ये जे काही उत्तर येतं ते आहे 60%. तर हे झालं एक्स ह्या राज्यासाठी. तर आता आपण वाय या राज्याचं पाहूया. वाय या राज्यासाठी कसं आहे, तर त्याचा पहिला जी डी पी होता 200 आणि नंतर झाला 400, तर म्हणजे त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली, तर 200 वरती 200 झाली म्हणजे त्याचा जी डी पी 100% इन्क्रीज झाला. आणि झेड ह्या राज्याचा तर पहिला बेसच 100 होता फक्त आणि त्याच्यामध्ये परत 400 वाढवून तो 500 झाला म्हणजे 100 वर 400 झाला. तर त्याच्या एकूण जी डी पीमध्ये झालेली वाढ आपल्याला किती दिसते, तर 400% दिसते. मग आता आपल्याला दिसताना काही दिसणार, अरे महाराष्ट्राचा जी डी पी फक्त 20%, याचा एक्सचा 60%, वायचा 100% आणि झेडचा 400%, म्हणजे आकडे दिसताना कोणाचे मोठे दिसणार, तर यांचे महाराष्ट्राचे नाही दिसणार. पण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हे अगोदरच आपलं महाराष्ट्र ही आपले स्टेट अगोदरच डेव्हलप्ड आहे, तर त्यामुळे आपला बेसच महाराष्ट्राचा मोठा असल्यामुळं त्याच्यामध्ये जी वाढ झाली ती आपल्याला पर्सेंटेजमध्ये काउंट करताना जास्त दिसून येत नाही. त्यामुळं आणि जे बाकीचे काही काही मागास वगैरे राज्य होती तर त्यांच्यामध्ये जी झालेली वाढ आहे ती आपल्याला दिसून येते कारण त्यांचा बेसच कमी होता. तर बेस इयर इफेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला कळावं असं कळालं असेल असं मला वाटते, की कारण की एखाद्या राज्याचा किंवा देशाचा जी डी पी जास्त किंवा झालेली वाढ हे दिसण्यापाठीमागं कारण त्यांचा बेस असतो. कारण जर तुमचा बेस कमी असेल तर तुमचा जी डी पी जास्त दिसून येतो. बेस जर तुमचा ऑलरेडीच जर बेस मोठा असेल तर त्याच्यामध्ये झालेली वाढ ही जास्त दिसून येत नाही. तर हे त्याच्या पाठीमागं बेस इयर इफेक्ट म्हणजे हे बेस त्याचा जी डी पीमध्ये वाढ दिसण्यापाठीमागचं कारण हे आहे. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असावं. तर आता आपण पुढे पाहू. तर एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त, हे मी तुम्हाला आता रिटर्नमध्ये पण लिहून दिले जे मी आता तुम्हाला सांगितलं होतं. एखाद्या राज्याच्या वाढीचा दर खूप जास्त दिसण्यामागे बेस इयर इफेक्ट हे कारण असू शकते. यामध्ये मागील वर्षातील वाढ खूप कमी असल्यामुळे जी काही नवीन वाढ होते ती खूप प्रमाणात दिसते, म्हणजे जे मागास राज्य होती त्यांची पाठीमागच्या वर्षातीलच वाढ खूप कमी असल्यामुळे जी काही नवीन वाढ झाली ती आपल्याला जास्त प्रमाणात दिसत होती जर पर्सेंटेजमध्ये काउंट केलं तर. यालाच आपण बेस इयर इफेक्ट असे म्हणतो. आणि 2015 आपण 2011-12 हे बेस इयर वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि ते के सुंदरम यांच्या शिफारशीनुसार बेस इयर घोषित करण्यात आलेलं आहे. तर ते मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. 2015-12 हे वर्ष के सुंदरम यांच्या शिफारशीनुसार आपण बेस इयर म्हणून स्वीकारले आहे. तर मला वाटतं की तुम्हाला बेस इयरची कन्सेप्ट कळाली असेल की त्याच्या वाढीमागे काय कारण आहे आणि ते कसं आपल्याला पर्सेंटेजमध्ये का जास्त दिसतं, जास्त प्रमाणात दिसतं, हे मला वाटतं तुम्हाला समजलं असावं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.